विकासाचे टायटॅनिक नगरी खड्ड्यात, जागरूक नागरिक मंचचे गाडगिळ पटांगण येथे अभिनव आंदोलन। शनिवारच्या पावसाने अहमदनगर शहरामध्ये लाखो रुपये खर्चून पॅचिंग करण्याचा केलेला बनाव अवघ्या 40 मिनिटांमध्ये उघडा पडला आणि खड्ड्यात वरवर भरलेली फक्त खडी आणि मुरुम क्षणात वाहून गेले आणि शहराची परिस्थिती परत जैसे थे झाली। खड्ड्यात पॅचिंग करताना अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून दिखाऊ बोगसगिरी केल्यामुळे लाखो रुपये कालच्या एका तासाच्या पावसात शब्दशः पाण्यात गेले। या सर्वांचा निषेध म्हणून गाडगिळ पटांगणासमोर प्रचंड खड्डे असलेल्या रस्त्यांवरील डबक्यांमध्ये रंगीत कागदी होड्या सोडून प्रतिकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले। विकासाचा टायटॅनिक नगरी खड्ड्यात असा फलक लावलेल्या अनेक कागदी रंगीत होड्या रस्त्यांवरील डबक्यात सोडण्यात आल्या। या प्रतिकात्मक आंदोलनातून संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी धडा घेतला नाही तर पुढचे आंदोलन त्यांच्या दालनात आणि घरासमोरही उग्र स्वरूपात केले जाईल असा इशारा देण्यात आला। आज आपण या ठिकाणी जागरूक नागरिक मंचातर्फे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या अमरधाम रोडवरती आंदोलन करत आहोत खड्ड्यांचं, की या खड्ड्यांवरती लाखो रुपयांचा खर्च रोज चालू आहे, लाखो रुपयांचा, आणि प्रत्येक प्रभागाला माझ्या माहितीनुसार 50-50 लाख रुपयाचा निधी दिला गेलेला आहे खड्डे दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक प्रभागाला। आणि त्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने खड्डे दुरुस्ती होते ती म्हणजे त्याच्यावरती फक्त हार्ड मुरुम टाकणे आणि त्याच्यावरून ती रोलर फिरवणे। की पहिला एक जोरदार पाऊस झाला तर काय अवस्था होती ते आपण आता पाहिलं की सगळंच सगळं वाहून जातं आणि हे जे लाखो रुपये आहेत ते अक्षरशः खड्ड्यात आणि पाण्यात वाहून चाललेले। आपल्या नगर शहरामध्ये जर अशा पद्धतीने काम होत असेल तर हे शहर अभियंते, हे पीडब्ल्यूडी, जे रस्ते पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येतात, जे राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत येतात, जे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात, हा जो वाद आहे हा कुठपर्यंत आपण सामान्य नागरिकांनी ऐकायचा आणि कुठपर्यंत आपण असे हाल की होड्या सोडल्यात आपण कागदी त्या सगळ्या खड्ड्यांमध्ये तिथं साचलेल्या डबक्यांमध्ये त्याला नाव दिलंय की विकासाचं टायटॅनिक अहमदनगरच्या नगरी खड्ड्यामध्ये। आणि हे नाव यासाठी दिलं की विकास 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 इतके कोटी तितके कोटी तितके कोटी हे नुसतं आपण ऐकतो आहोत पण हे इतके कोटी कुठे जातात, कोटीच्या कोटी उड्डाणे हे काही समजत नाही। नुसतं ऐकायचं इतके कोटी तितके कोटी नगरच्या खड्ड्यात बुडाल्या टायटॅनिकच्या बोटी असं आपण म्हणायला काही हरकत नाही। या पद्धतीने आपण या ठिकाणी आज आंदोलन केलंय। यातून शहर अभियंत्यांनी, त्यानंतर पीडब्ल्यूडीने आणि राष्ट्रीय महामार्गाचे ज्याच्या अंतर्गत येतात जे विभाग त्यांनी धडा घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो। अन्यथा पुढचं आंदोलन हे त्यांच्या दालनामध्ये अतिशय तीव्र स्वरूपामध्ये केलं जाईल अशी मी त्यांना याद्वारे सूचना देऊ इच्छितो। सदर आंदोलनाला जागरूक नागरिक मंचचे जागरूक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहिलंय हे फक्त जागरूक नागरिक मंचचेच का, मला हे म्हणायचंय की सर्व नगरकर हे जागे व्हायला पाहिजे। नुसतं आम्हीच करतोय, लोक तिकडून पण नाव ठेवते त्यांना उद्देश नाही म्हणून, असं नाही ना, सर्व नगर जागा झालं पाहिजे आमचं असं मत आहे बस एवढंच। जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासबाई मुळे यांनी प्रास्ताविक केले। उपाध्यक्ष सुनील पंडित सर, सचिव कैलास दळवी, सुनील कुलकर्णी, अभय गुंदेचा, बीयू कुलकर्णी, अमृतशेट बोरा, योगेश गनगले, डीएम कुलकर्णी, पुरुषोत्तम बेंद्रे, अभय गुंदेचा, बाळासाहेब भुजबळ, जयशेट मुनोत, शारदाताई होशिंग, सुरेखाताई सांगळे, मयुरी भागवत, आशाताई गायकवाड, छाया चंगेडिया, गौरी भागवत आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।